आगामी येणारा गणेश उत्सव आणि इतर सणवार एकोप्याने साजरे करा, असे आवाहन पिंपरी चिंचवडच्या झोन 2 DCP नम्रता पाटील यांनी केले. पाटील यांनी हिंजोडी वाकड सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळे शांतता समिती यांच्या बैठकीत केले. त्याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये वाजवावीत, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, पण वाद्य वाजवत असताना त्याची मर्यादा असावी. DJ डॉल्बीला परवानगी मिळणार नाही. उत्साहात फक्त 3 दिवस रात्री 12 आणि मिरवणुकीसाठी रात्री 12 परवाना असेल. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नवीन झालेले आहे. काहीही गरज भासल्यास नागरिकांनी 100 आणि इतरही फोन नंबर आपणास दिले जातील त्यावर संपर्क साधावा. लगेच तिन्ही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गुन्हे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. तिन्ही पोलीस स्टेशन्स हिंजवडी वाकड आणि सांगवी या तिन्ही पोलीस स्टेशन जेवढी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी आम्ही बैठक आयोजित केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आहे की येणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात त्यांनी काय सुरक्षेच्या उपायांना बाळगायच्या आहेत, त्याच पद्धतीने या गणेशोत्सवामध्ये गर्दीचं नियोजन आणि एकूणच परवानग्या वगैरेसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील समन्वय याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. जी मोठी मंडळं आहेत त्यांना आम्ही CCTV लावण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबरीने ज्या कमानी उभारल्या जातील त्या संदर्भातील देखील सुरक्षेचे नियम त्यांना आम्ही समजावून सांगितलेले आहेत. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड पुणे.